जय जय राम कृष्ण हरे मृगजळा काय करावा उतार पाववया पार पैलधडे खापराचे होन खेळतील लेकुरे कोणत्या व्यवहारे लाभहाने मंगळदायके कृती कुमारे काय त्यांची खरी सोयरिक स्वप्नांचे जे सुख दुःख झाले काही जागृती तो नाही साच भाव सारे झाला मेली लटके वचन बुद्धिमुक्ती क्षीण तुका म्हणे मृगजळाच्या साह्याने नदी पार करता येत नाही लहान मुले खापराने पैसे पैसे खेळतात पण ते खरे नसतात लहान मुली बाहुतुकलेच्या खेळात बाहुल्यांचे लग्न लावून देतात पण त्याने खरे नाते मात्र निर्माण होत नाही ज्याप्रमाणे स्वप्नातील सुखदुःख हे जागे झाल्यानंतर नाहीसे होतात त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात बंधने व मुक्तता हे आत्म्यास लागू पडत नाहीत आत्म्यास कोणतीही बंधने लागू शकत नाहीत किंवा त्यास स्वतंत्रही करू शकत नाही ज्याप्रमाणे खेळाच्या पाठावरला डाव चालू असतो तोपर्यंत त्या सोंगड्यात जिवंत असल्याचा भास होतो व खेळ संपल्यानंतर त्या सोंगड्या मरतात जय जय राम कृष्ण हरे आंधळे अशी जण अवघेचे आंधळे आपणा अशी डोळे दृष्टी नाही रोग्या आयुष तुला लागे हे मिष्टान्न तोंडाशी कारण चवी नाही तुकामने शुद्ध नाही जो आपणा तया रेभोवणं अवघे खोटे जो अंत आहे त्या सर्व जग आंधळेच भासते तसेच एखादा आजारी माणसाच्या तोंडाला चवण असल्याने मिष्टांना देखील त्यास रुचकर वाटत नाही कळू लागते त्याप्रमाणे ज्या व्यक्तीचे चित्त शुद्ध नाही त्या व्यक्ती सर्व त्रिभुवन हे खोटेच वाटते जय जय राम कृष्ण हरे बोला आणि अनुभवा तरी देवा विटंबना मिठे विन काय करावे मिष्टांना शबजीवे विन शृंगारले संपादने विन विटांबिले सोंग गुण्हेन चांग रूपहीन कन्या पुत्रेविन मंगलदायके वेजले हे पिके द्रव्यतरी तुका म्हणे तैसी होती मजपरी न देखे अंतरे प्रेमभाव हे विठ्ठला तू मला जसे दे ज्ञान देतोस तसा अनुभव देतोस तेच माझ्याकडून वधून घे अन्यथा तुझाच अनादर होईल ज्याप्रमाणे मिठाशिवाय अन्न रुचकर होत नाही किंवा शृंगार करणे निरर्थक असते एखादी सोंग करण्यासाठी देखील आपण ज्याचे सोंग करणार आहोत त्याचे गुण अवगत करणे आवश्यक असते जसे थाटामाटात लग्न लावून देताना नवरा नवरी शिवाय त्या लग्नाला शोभा नसते त्याप्रमाणे हे भगवंता ज्या भक्तीमध्ये भावच नाही अशी भक्ती देखील निरर्थकच असते जय जय रामकृष्ण हरे दिग जेने तो बायला अधीन पर लोके मान नाही दोन्ही धिग ज्याचे लोभावरी मन आदितपूजन गडेजिना धिग जिने आळस निद्रा जयाफार अमित आहार आघोरिया धिग जिने ना ही विवेक वैराग्य झोरेमानालागी तुका म्हणे दिग ऐसे झाले लोक निंदग वादक नरकी जाते जी व्यक्ती स्त्रीच्या इतकी आहारी गेलेली असते की योग्य काय व अयोग्य काय हे त्यांना कळत नाही अशा व्यक्तींचा तुकाराम महाराज धिक्कार करतात इहलोकी व परलोकी ही सुख मिळत नसते असे सांगतात ज्यांचे मन लोभाने गुरफटलेले असते त्यांच्या हातून अतिथी पूजा घडत नाही जो आळशी असून झोप हे त्यांना अतिप्रिय असते त्यांचा आहार खूप आहे आणि ज्यांना कष्टाविना विवेकाविना वैराग्यविना साधुत्वाची अपेक्षा करतात त्यांचाही धिक्कार असो जे लोक परिनिंदांमध्ये आपले समाधान शोधतात व जे निष्कारण वाद घालण्यात धन्यता मानतात त्यांच्या जीवनाचा तुकाराम महाराज धिक्कार करतात जय जय रामकृष्ण हरे अरे हे देह व्यर्थ जावे ऐसे जरी तुझं भावे दूतकर्मी भावे सारे पाठ खेळावा मन कैचे हरेचे नाम निजलिया जागा राम साधम दुःख थोर सादिले। शे सुखाचा लंपट अति धीट तया तेची वाट अधोगती जावया अनेक एक कोड नरका जावयाची चाड तरी संत निंदा गोड करे कौतुके सदा तुका म्हणे ऐसे मनालावी राम पिसे नाही तरी आलिया सायासे तुकडा जा अशी ठकोनी आपला नरदेह वाया घालवायचा असेल तर तू निश्चितपणे सारेपाठ खेळ हरेचे नाव घेऊ नकोस अज्ञानाच्या निद्रेत मग्न असलेल्या मनुष्यास जन्मोजन्मी दुःख भोगावे लागते विषय सुख परस्त्रीची अपेक्षा संतनिंदा या शेवटी नरक्यातनाच येतात त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात या नरदेहाचे जर सार्थ करायचे असेल तर मनाला रामनामाचे वेड लावून घे नाहीतर मनुष्य देहाचे सर्व श्रम वाया जातील जय जय रामकृष्ण हरे अवघे भ्रमरूपरिता ठाव प्रतिमा तो देव कसा नवे नाही भावतया सांगावे ते किती आपुले आलामती पाखंडिया जया भावे संत बोलिले वचन नाही अनुमोदन शब्दकांशी तुकामने संते भाव केला बळी न कळता कळी दूषितव जर सर्व विश्वामध्ये ईश्वर वरून आहे तर तो प्रतिमेमध्येही असणारच जो नास्तिक आहे त्यास काय समजवायचे संतांच्या वचनाविषयी अशा लोकांना आस्था ती कशी असणार तुकाराम महाराज म्हणतात अशा नास्तिकांमध्ये संतांप्रमाणे सगुण भक्ती नसल्यामुळे ते अशा सगुण भक्तीला दोषयुक्तच म्हणतात जय जय राम कृष्ण हरे एक तडस्त मानसी एक हजी आळसी दोन्ही दिसती सारखी वर्मजाने तो पारखे एक ध्याने करते जप एक बैसुनी घेती झोप एक सर्वस्वाचा त्याग एका पोटासाठी जोग एक भक्ती पोटासाठी एक देवा सवेकाठी वर्मपोटी एका फळे दोन म्हणे तुका एखादा व्यक्ती नामस्मरण करताना ध्यानास्थ बसलेला आहे तर दुसरा आळशी जो तटस्थ बसलेला आहे दिसायला ते दोन्ही बाहेरून एकसारखे दिसतात परंतु अंतर्मनामध्ये काय चालले आहे हे जाणकारच जाणू शकतो एखादा महात्मा सर्वस्वाचा त्याग करतो तर काही सण आपला उदरनिर्वाह करण्यासाठी साधूचे सोंग घेतात दोघेही बरोबर एक सारखे दिसत असले तरी त्यांच्या मनातील भाव हा मात्र भिन्न असतो जय जय रामकृष्ण हरे काय कळे बाळा बाप सदैव दुबळा आहे नाही हे न कळे हाती काय कोण्या वेळे देखील येते ते दृष्टी मागे घालून या मिठी तुकामने भावे माझ्या मज समजावे एखाद्या लहान मुलाला त्याचे वडील गरीब आहेत याचे भान नसते एखादी गोष्ट त्याला घेणे जमत नाही हे त्यास माहीत नसते तरी तो आपल्या वडिलांकडे एखाद्या गोष्टीकरिता हट्ट करीत राहतो तुकाराम महाराज म्हणतात त्या लहान मुलाचे भाबडेपणाप्रमाणे माझ्या मनातील भक्तिभाव आहे हे, हे विठ्ठला तो तू जाणून घे जय जय रामकृष्ण हरे भजन घाले भोगावरे अकर्तव्य मने धरे धिग त्याचे साधुपणं विटाळणे वरते मन नाही वैराग्याचा लेश अर्थचाड जीवे असं हे ना तैसे झाले तुका म्हणे वाया गेले एखादी गोष्ट टाळण्याकरिता लोक नशिबाला दोष देतात जसे काही व्यक्ती म्हणतात भजन करणे माझ्या नशिबीच नाही अशा साधूंच्या ठाई वैराग्य वृत्ती नसताना धनाची अपेक्षा मात्र ठेवतात अशा व्यक्तींचा तुकाराम महाराज धिक्कार करतात जय जय राम कृष्ण हरे एकादशीचं अन्नपान जे नरकृती भोजन स्वानविष्टे समान अधमजन तो एक एका व्रताचे महिमान नेमे आचरती जन गाती ऐकते हरि कीर्तन ते समान विष्णुसी अशुद्ध विटाळाशी खळ बीडा भक्षिता तांबळ सापडे सबळ काळा हाते नसुटे सेजबाज विलासभोग करे कामिनीशी संग तया जोडे क्षयरोग जन्मव्याधी बळीवंत आपण बजे हरे कीर्तना वारे जाता जना त्याच्या पापाजाना ठेंगना महामेरुतो तया दंडी यमदूत झाले तयाशी अंकित तुका आमने व्रत एकादशी चुकली या प्रस्तुत अभंगामध्ये संत तुकाराम महाराज एकादशी व्रताचे महात्मा सांगत आहेत जय जय रामकृष्ण हरे